कैलासवासी सर्जराव देवराम शेळके पाटील यांच्या स्मरणार्थ तज्ञ डॉक्टर तथा जनरल सर्जन डॉक्टर राहुल सर्जराव शेळके पाटील यांच्या वतीने शिर्डी येथील द पॅराडाईज इन हॉटेलमध्ये भव्य मोफत सर्वरोग निदान शिबिर व शस्त्रक्रिया आणि उपचारावर 50% सूट या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये कोरोनोस्कोपी, एंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, जनरल सर्जरी, मूळव्याध, भगंदर, फिशर, लेझर शस्त्रक्रिया यांना प्रावीण्य देण्यात आले। जवळपास 45 रुग्णांची या प्रसंगी तपासणी करण्यात आली। तर या संपूर्ण शिबिराविषयी तसेच आजार आणि उपचाराबाबत डॉक्टर राहुल शेळके यांनी एस9शी बोलताना अधिक माहिती दिली। शेळके पाटील, मी मूळ शिर्डीचाच राहणार आहे, पण शिक्षणाच्या आणि व्यवसायाच्या हेतूने मी नाशिक येथे काम करत आहे। 2016 सालपासून मी MH जनरल सर्जरीमध्ये प्रॅक्टिस करत आहे आणि गेल्या 3 वर्षापासून सिन्नर येथे माझं हॉस्पिटल आहे। गेल्या 3 वर्षात आम्ही कमीत कमी 30 शिबिरं घेतली सिन्नर परिसरात आणि शिर्डीचं हे पहिलं शिबिर आहे। तर मूळ शिर्डी हे माझं गाव असल्यामुळे आणि माझे स्वर्गीय वडील कैलासवासी सर्जीराव देवराम पाटील शेळके यांच्या स्मरणार्थ हे शिबिर घेण्याचा उद्देश होता आणि आज गुरुवारच्या साईबाबांच्या दिवशी गुरुवारी हे घडून आलं आणि आत्तापर्यंत 45 पेशंट आम्ही तपासले आहेत। सर्वप्रथम मी माझी स्पेशालिटी सांगतो, मी MBBS, त्यानंतर मी MH जनरल सर्जरी केलं आहे, त्यानंतर मी लॅप्रोस्कोपीमध्ये फेलोशिप घेतली आणि एंडोस्कोपी कोलोनोस्कोपी यामध्ये माझं विशेष प्रावीण्य आहे। गेल्या 7 वर्षापासून मी या स्पेशालिटीमध्ये काम करत आहे। साधारण जनरल सर्जरीचे 10,000 अधिक ऑपरेशन मी केलेत, लॅप्रोस्कोपीचे कमीत कमी 1,000 ऑपरेशन केलेत, एंडोस्कोपी 4 ते 4.5 एंडोस्कोपी आणि कोलोनोस्कोपी झाल्या आहेत मागच्या 7 वर्षात, आणि लेझर मूळव्याधासाठी लेझरद्वारे शस्त्रक्रिया साधारणपणे 2,000 शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहे। तर सिन्नरमध्ये या सगळ्या फॅसिलिटी माझ्या हॉस्पिटलला उपलब्ध आहे आणि मागील 3 वर्षात रेग्युलर ह्या पेशंटपेक्षा काही कठीण पेशंट, काही सिरियस पेशंट, साधारणपणे असे 100-101 पेशंट सिन्नर परिसरात मी ऑपरेशन केलेले आहे। हॉस्पिटलचं नाव डॉक्टर शेळके लॅप्रोस्कोपी एंडोस्कोपी जनरल सर्जरी हॉस्पिटल असं आहे। ते सिन्नर बस स्टँडच्या शेजारीच आहे आणि संपर्क सुविस्कार व्हावा यासाठी माझाच नंबर मी पेशंटला देत असतो। यात एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी सांगावीशी वाटते की करोना काळात जिथे सगळेजण करोनासाठी बेड शोधत होते, अशा परिस्थितीत जे नॉन करोनाच्या इमर्जन्सी होत्या, जसं फुटलेले अपेंडिक्स, अडकलेला हर्निया, आतड्याला छिद्र पडलेले, ज्या काही पस झाला आहे शरीरात, अशा इमर्जन्सीच्या पेशंटची खूप हाल झाली। हाल पण करोना पेशंट इतकीच भयंकर होती आणि अशा पेशंटला सुविधा देणं, वेळेवर ट्रीटमेंट देणं हे फार महत्त्वाचं होतं, कारण जेवढी करोनाच्या पेशंटला वेळेवर ट्रीटमेंट मिळणं गरजेचं होतं तेवढंच ह्या पेशंटलाही ट्रीटमेंट वेळेवर मिळणं गरजेचं होतं। तर ह्या काळात आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्व नॉन कोविड एमर्जन्सीचे पेशंट आम्ही खूप हाताळलेत आणि अशा पेशंटला नाशिकला जाणं किंवा खेड्यापाड्यातून आलेले पेशंट ज्यांची एका दिवसात ऑपरेशन होऊन दुसऱ्या दिवशी घरी जाणं हे त्यांना खूप फायद्याचे ठरले। काळात जे कोविड सेंटर उभारण्यात आलं 200 पेशंट, त्यात साधारणपणे 200 पेशंट IPD केलेले होते। यात कोविड सेंटर उभारण्याचा सर्वात मोठा वाटा म्हणावा लागेल तर आमचे मोठे बंधू आम्ही दादा आणि सूरज तात्या यांनी फार मेहनत घेतली। जरी माझा तिथे सल्ला होता, टेक्निकल मदत होती, तरी पण ऑन फील्ड जे काही घडून आणलं ते माझ्या भावांनी एकदम चोख पार पाडलं।
आजच्या शिबिरामध्ये माझी जी स्पेशालिटी आहे एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लॅप्रोस्कोपी आणि लेझर सर्जरी किंवा मुतखड्याचे ऑपरेशन असेल, तर या सर्व शस्त्रक्रियांमध्ये 50% सूट अशी दिलेली आहे. आणि आपण बघत असाल की मूळव्याधासाठी बऱ्याच ठिकाणी कोणी आयुर्वेदिक उपचार करतं, कोणी औरंगाबादला जातं, कोणी इतर ठिकाणी ट्रीटमेंट घेतं, तर पेशंटला प्रवासाचा भयंकर त्रास होतं. तर अगदी आपण त्याच रेटमध्ये आपल्या हॉस्पिटलला लेझर, ॲडव्हान्स जर्मनीचं लेझर मशीन आहे, त्या मशीनद्वारे आपण ही ट्रीटमेंट अतिशय माफक दरात म्हणजे 10,000 इतक्यात उपलब्ध केलेली आहे. माझा मागील अनुभव, आमचे काही घरचे पेशंट शिर्डी संस्थान हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना, मी स्वतः जनरल सर्जन आहे आणि पेशंटला जनरल सर्जनचा सल्ला हवा होता, पण मी संस्थानच्या हॉस्पिटलला अटॅच नसताना मी तो सल्ला देऊ शकत नव्हतो. आणि साधारणपणे 1.5-2 वर्ष जनरल सर्जन संस्थानच्या हॉस्पिटलला अटॅच नव्हते. तर यात कदाचित डॉक्टरांना यायचे पण ॲडमिनिस्ट्रेशन तेवढ्या फॅसिलिटी देत नाही, पाहिजे तशा मशिनरी डॉक्टरांना मिळत नाही, आणि कदाचित स्किलफुल डॉक्टर असेल तर त्यांना हे सगळं प्रॅक्टिस करायला पाहिजे, त्या ॲडव्हान्स मशिनरी इथे सगळे उपलब्ध केल्या पाहिजे. जे काही डॉक्टर संस्थानला आधी अटॅच होते त्यांच्याशी मी चर्चा केली, अतिशय सुंदरपणे कार्य आधी चालू होतं, जे की आता 2-2.5 वर्षापासून बंद पडलेलं आहे. अतिशय ॲडव्हान्स सर्जरीज होत होत्या ज्या अजूनही होऊ शकतात जर ॲडमिनिस्ट्रेशननी पाहिजे तसं मशिनरी उपलब्ध केल्या, डॉक्टरांना चांगलं वातावरण दिलं काम करायला, तर 100% पूर्वीसारखं सुंदर काम संस्थांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला होऊ शकतं. मी श्री साईनाथ प्रभूंचे आभार मानतो की त्यांनी आमच्या घरात डॉक्टर जन्माला घातला. आज माझा लहाना बंधू डॉक्टर राहुल यांनी ज्या पद्धतीने शिबिर अरेंज केलं आणि त्या शिबिरामध्ये आत्तापर्यंत सुमारे 45 पेशंटनी तपासणी केली आणि अंदाजे 150 पेशंट येतील असा एक अंदाज आहे. शहरातील जे आपला ग्रामीण भाग आहे, बिरोबा बन, पानमाळा, नांदुर्की कडचा रोड, कणकुरी कडचा रोड, साकुरी भागातले लोक, पिंपळवाडी भागातले लोक हे सर्वजण याचा फायदा घेत आहेत. तर सर्वांनी याचा फायदा घ्या आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा फायदा असा पेशंटचा आर्थिकदृष्ट्या पण आणि स्वतःच्या शारीरिकदृष्ट्या पण, की एक घरचं ट्रीटमेंट आपल्याला भेटेल आणि सेकंडली जिथं 50-60 हजार रुपये जिथं मोजायचे तिथं 20-25 हजार रुपये मोजून ते गोष्ट होईल, म्हणजे निम्म्याच फरकात ते आपल्याला ऑपरेशन करून मिळेल आणि ते अगदी आपल्या हक्काच्या अंतरावर शिणारीतच करून मिळेल. आणि आपण हे शिबिर अजूनही पुढे असे घेत राहणार आहोत. जितके जास्तीत जास्त शिबिर घेता येईल, प्रत्येकाच्या घरापर्यंत, प्रत्येक पेशंटपर्यंत कशा पद्धतीनं आपल्याला जाऊन त्याला सावध करता येईल, का बाबा रे ही अडचण आहे तुला, ही तू आज क्लिअर कर, म्हणजे तुला भविष्यात त्याचा त्रास होणार नाही, भविष्यात तुला ह्या गोष्टीसाठी पे करायची गरज नाही पडणार आणि ह्या आजारातून बाहेर ये. म्हणजे काय होतं, आता एक वयगट पाहिलं आपण, 60-70 वर्षाचे जे वयस्कर आपले वयोवृद्ध लोक आहेत ते काय करतात, आजारपण हे घरच्या काही परिस्थितीमुळं दुर्लक्षित करतात की बा चला बा आपलं वय झालं, कशाला काय करायचं राहून द्या. तर ह्या गोष्टींचा परिणाम होतो त्यांच्या शरीराला, कालांतराने त्यांच्या कुटुंबालाच परत त्या गोष्टीला फेस करावं लागतं. तर ह्या अशा अडचणी नको यायला. तर त्या प्रत्येक पेशंटनी जरी त्याची आर्थिक अडचण असली तरी त्यांनी आमच्यापर्यंत यावा, त्याच्यातही काही अजून करता येईल ते पण आम्ही शेळके कुटुंब म्हणून स्वर्गीय सर्जराव देवराम पाटील शेळके यांच्या स्मरणार्थ आम्ही त्यांना 100% काय जे अजून सवलत देता येईल ती देऊ आणि प्रत्येक पेशंटचं म्हणजे तो निरोगी राहील, निरोगीच होईल अशीच आम्ही संकल्पना करतोय. आणि श्री साईनाथ प्रभूंच्या चरणी हीच अपेक्षा करतो की डॉक्टर राहुलच्या हातून अजून शिबिर होत राहावं. आणि त्यांनी मला मागं पण इच्छा व्यक्त केली होती की आपण संस्थांमध्ये पण जॉईन होण्यासंदर्भात, पण काही अडचणी असल्यामुळं संस्थांमध्ये ऑलरेडी त्या टायमाला एम एस होते, त्या टायमाला काही हे आवश्यकता नव्हती. जर बाबांनी जर इच्छा जर बाबाची जर इच्छा राहिली तर 100% त्याला संधी भेटेल आणि त्यासाठी तो पण रेडी आहे. एवढंच मी सांगतो, सहचरणी प्रार्थना करतो की सर्वांना निरोगी आयुष्य भेटव. धन्यवाद. याप्रसंगी तज्ज्ञ डॉक्टर राहुल सर्जराव शेळके यांच्यासह सहकारी डॉक्टर भगवान पाटील, अमित कैलासराव शेळके, कुणाल सर्जराव शेळके, सूरज कैलासराव शेळके, निखिल बाबळे, संदीप गोंदकर, राकेश सिंग जाट,
राजेंद्र तुरकने, ओमकार चव्हाण आदि हजर होते. कॅमेरा पर्सन साई सुराळे, एस 9 मीडिया, शिर्डी.